थैंक यू पुढे एकदा मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण हे पूर्वार्ध आहे आणि पूर्वार्ध थोडस शांतच पाहायला मिळेल, कारण उत्तरार्धामध्ये जणू काही अंगामध्ये जेव्हा थंडी वाजेल ना, गुलाबी थंडी जेव्हा पडेल ना, तेव्हा सामना गरम व्हायला पाहिजे, तेव्हा व्यवस्थापन समिती आम्हाला चहाची देखील व्यवस्था करेल. चेंडू सरळ चालाय डीप बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये, रन्स मिळत आहेत 4. प्रेक्षकांच्या माहितीसाठी या मॅच नंतर कदाचित एक्झिबिशन मॅच प्रेक्षणी लढत SPPL चे खेळाडू आणि त्यांच्या अगेन्स्ट DPL म्हणजे दोस्ती प्रीमियर लीग माहिती आम्हाला अचूक मिळेल, तेव्हा ती आम्ही माहिती आम्ही पोचू. कोणकोण खेळाडू असेल त्या संघांमध्ये याची निवड होईल आणि ते 12 खेळाडू निवडले जातील. बाकीकडे आपण पाहतो या वेळेस या दरम्यान शॉर्ट थर्डमॅनला गलीमध्ये क्षेत्ररक्षक सचिन आहे, एकच धाव्या दरम्यान मिळेल एका धाव्याच्या मदतीने. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आहे 11 धावा. इलेव्हन रन्स ऑन दी बोर्ड. जय भोले, भोलेनाथाच्या आशीर्वादाने सागर इरमाळीने आम्हाला ऑलरेडी कालच सांगितलंय, जय भोले आमचा संघ आहे, भोलेनाथाचा आशीर्वाद घेऊन आम्ही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू. ही चर्चा आमची कालच झाली आहे आणि त्या चर्चेला उधाण देखील आलंय, फटका चांगला आहे. हे सागर इरमाळीचे समर्थक आपण पाहतोय, चेंडू सरळ चाललाय, टाटा बाय बाय करत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. थँक्यू डीजे मॅडी, थोडस लक्ष केंद्रित करा. एकच धाव या ठिकाणी या दरम्यान मिळेल, कारण बॉल जेव्हा रिलीज होतो ना तेव्हा भरपूर अडथळे येतात, कारण काही ऑफिशियल पंच कॉमेंटेटर्स लोकांना देखील सूचना करतात जेव्हा अनुज बॉल रिलीज होतो ना तेव्हा बोलणं फार कठीण असतं, कारण जेव्हा बॅटची कडा लागते ना आवाज पंचांच्या कानावरती पोहोचत नाही. पहिले षट कम्प्लीट झाले, 10 धाव फलकामध्ये 18. सुरुवात दमदार पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये, जणू काही वाघाने डरकाळी फोडावी इतकी चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते जय भोले टीमची. दोन बलाढ्य संघ आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील, कल्पक रायझिंग स्टार या संघाला देखील विसरून चालणार नाही आहे. शिरगाव बी संघाच्या वतीनं 500 रुपयाचा पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी सागर हेमाळी यांच्यासाठी, कारण हे दर्दी प्रेक्षक आहेत जे आधारस्तंभ आहेत आणि नितांत हे होणं फार गरजेचं आहे. कारण संदीप दादा तुम्हाला नक्कीच आम्ही सांगू इच्छितो, जेव्हा जेव्हा क्रिकेट स्पर्धा आम्ही कव्हर करतो ना असे भरपूर विदाउट पासवर्ड ATM आम्हाला व्यासपीठावरती पाहायला मिळतात किंवा प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळतात. तब्बल आयवा झेलसाठी 50,000 रुपयाचा पारितोषिक एक स्पर्धेसाठी ठेवलं होतं मोठा गावचे राजू दादा भोईर यांच्या माध्यमातून. असे काही क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक असतात, परंतु शिरगाव बी संघाने प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये लावलोय हा देखील त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. यावेळेस नो बॉल, भरपूर चांगली घोषणा आपल्याला पाहायला मिळते पंचांची. 9 चेंडूवाला आणि अतिरिक्त धावेने या संघाची नक्कीच आपण पाहतो. या षटकाची सुरुवात झाली 19 फलकावरती 21. 4-5 ओके बरोबर. फिल्डिंग रेस्ट्रिक्शन मध्ये काही बदलाव तुम्ही करू शकत नाही आहे. बघा अजिंक्य दिवेकर, आपण काही फिल्डिंग साठी काही सूचना असेल शुभम पवार किंवा कल्पेश भोसले KB यांच्याशी तुम्ही चर्चा करू शकाल, कारण स्पर्धा आपली आहे आणि आपल्या स्पर्धेमध्ये प्रत्येकाने सहकार्य करणं फार गरजेचं आहे. अंपायर सिग्नल नो बॉल आहे, यावरती नक्कीच अंमलबजावणी होईल, काय निर्णय असेल. नक्कीच आपण पाहतो या काही गोष्टींमध्ये चर्चा नक्कीच होईल. चला मित्रा सर आणि शर्मा सर आपण फ्री असाल तर फक्त एक करेक्शन आहे. अंपायर
एक मिनट प्रत्येक खेळाडू ने आर्ग्युमेंट करू नका, खेळाडू कक्षा मध्ये तुम्ही बसा, कारण मित्रांनो स्पर्धेची डिसिप्लिन काय आहे ना हे तुम्हाला नक्कीच मी सांगेन। नो बॉल, मॅच होईल कंटिन्यू, अंपायर सिग्नल नो बॉल, कारण प्रत्येक खेळाडू ने आर्ग्युमेंट करणं इथे उचित नाही आहे, कारण आपण पाहतो सन्माननीय अरुणजी सुरवाळ साहेब या मॅचचा आनंद घेत आहेत आणि ते व्यासपीठावरती असतील तर नक्कीच आपण पाहतोय। धावा फलकामध्ये 21 19 माफ करा, फ्रीचा बॉल, उघडा डोळे पहा नीट, आता गोलंदाज ब्रायन याच्या बॉल वरती असेल फ्रीट, नो बॉल देन फ्रीट, सागर इरमाळी पायसावर स्ट्राइक, फायदा घेईल का या बॉलचा, आखोटप्पाचा बॉल आणि इथे फलंदाज आपण पाहतोय सागर इरमाळीच्या बाड मधून चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा हा दर्जेदार चौकार। संदीप दादा आपल्याला पाहायला मिळते, जय बोले संघाची अशी विनंती होती की समालोचक पूर्वार्धामध्ये तुम्ही करावा, परंतु सागर इरमाळीला एकच सांगेन, हा दोन सलग लागोपाठचे विजय तुमच्याकडे आलेले आहेत, आता दमायचं नाही, आता थकायचं नाही, आता रडायचं नाही, आता फक्त आणि फक्त लढायचंय हे चांगला माहिती आहे फलंदाज सागर इरमाळीला। आणि यावेळेस हा बॉल धावा या बॉल वरती आपण पाहतोय, आपण सर बघा खेळाडूंना विनंती आहे, सागर असेल सर्व खेळाडूंना विनंती आहे, पंचाशी कोणी हुज्जत घालायची नाही आहे, अन्यथा तीन नावांची पॅनल्टी आहे। जर तुम्हाला पूर्व सूचना पंचाने दिली असेल वन बाउन्स साठी तर सेकंड बाउन्स ला तुम्हाला नक्कीच तो निर्णय पाहायला मिळेल, परंतु जर पूर्व सूचना नसेलच दिली तर कदाचित हा चेंडू इट इज अ फेअर डिलिव्हरी। चला सामना स्पीडअप करायचा आणि मॅच लगेच कंटिन्यू करायचे, बघा काही निर्णय असेल ते नक्कीच पंचांमध्ये, पंचांशी तुम्ही आर्ग्युमेंट करू शकत नाही आहे, प्रत्येक खेळाडूला ही विनंती आहे, कारण स्पोर्ट्समॅन स्पिरिट। पहिलाच बॉल या दरम्यान वाईड बॉल, अवांतर धाव आणि अवांतर धावाने सलग लागोपाठचे आपण पाहिले तर एकंदरीत अजून एकही चेंडू या षटकातील पाहायला मिळाला नाही आहे, एक चेंडू मध्ये चौकार आलाय ब्रायनचा आणि पहिल्याच बॉल वरती आपण जर पाहिला तर अवांतर धाव आली, त्यानंतर चौकार वाईड बॉल आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर लाईन चांगली पाहायला मिळते, कमबॅक करावा लागेल दिशेपासून जर गोलंदाज भरकडत असेल ना। या सरमान आदरणीय शिवगण काका, शिवगण साहेब यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत। या वेळेस आपण पाहिलं तर अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो पूर्वार्ध आणि या पूर्वार्धामध्ये मॅच थोडीशी नक्कीच आपण पाहतो लेझी पाहायला मिळते, कारण प्रतिस्पर्धी संघ कल्पक रायझिंग स्टार या संघाला देखील कमी लेखून चालणार नाही। या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर हे पहिलं सत्र आपण पाहतो 18 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या, दुसरं षटक प्रगती पथामध्ये असताना सलग लागोपाठचे तीन चेंडू आपण खराब पाहिले, दोन चौकार पाहिले, एक चेंडू डॉट आला
आणि अद्यापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपत असताना टीमची टोटल आहे 29. लाईन चांगले पाहायला मिळते. खोटप्पाचा बॉल परफेक्ट अँड परफ्युम डिलिव्हरी, अगदी नाका समोरून जाणारा हा चेंडू आपण पाहिला. थोडस एट फॅक्टर जरूर होतं, परंतु खांद्याचा चांगला वापर करत असताना गोलंदाज ब्रायनला आपण पाहिलं आणि या वेळेस सुगंध दरवळला असेल तो फक्त आणि फक्त डॉट चेंडूचा. चांगला फटका आहे, एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. चेंडू सरळ चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणारा ए बन क्वालिटीचा ब्रँडेड षटका. जय हनुमान. आज झोबेले टीमचे कॅप्टन अर्थातच महेंद्र धुळे आणि बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची धुरा ज्यांच्या खांद्यावरती असते जे सांभाळतात त्या महेंद्र धुळे यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. आणि बदलापूर पश्चिम संघाची बांधणी खऱ्या अर्थाने कोणी केली असेल तर विजय राणे अर्थात जेडी यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. DPL दोस्ती प्रीमियर लीग, मी तर म्हणेन जी लीगची स्पर्धा माझ्या आयुष्यामध्ये मी पाहिली असेल ना, काय ऑप्शन होत जबरदस्त, व्हॉट अ फॅन्टास्टिक. 36 धावा फलकामध्ये 36. षटक क्रमांक दुसरा झालाय कम्प्लीट. 18 सरासरी. पहिल्या षटकामध्ये 18 धावा जे षटक होतं अजिंक्य देवेकरचं, या षटकामध्ये देखील 18 धावा जे षटक होतं ब्रायनचं. चला महेंद्र धुळे आपण या व्यासपीठावरती हार्दिक मनपूर्वक स्वागत. आणि झेडी आपण देखील या चांगली कमालीची नक्कीच तुम्हाला कमालीचा खेळ पाहायला मिळेल बदलापूर पश्चिमचा. या ठिकाणी 36 धावा फलकामध्ये आपण पाहतोय मॅच भरपूर चांगले पाहायला मिळेल. JD नक्कीच आपण चर्चा करू, कारण ऑप्शन बद्दल प्रत्येक लीगचं ऑप्शन असं झालं पाहिजे. बेस पॉइंट, कोणता खेळाडू कितीला विकला जाईल IPL फॉर्मॅटमध्ये. गतवर्षी देखील आपण पाहिलं, परंतु यावर्षी देखील ते फॉर्मॅट आहे. नक्कीच अरुणजी साहेब यांना देखील सांगू इच्छितो की जेव्हा तुम्ही स्पर्धा पुढच्या सलग तिसऱ्या पर्वामध्ये घ्याल तेव्हा ऑप्शन देखील झालं पाहिजे. प्रत्येक खेळाडू, प्रत्येक खेळाडूवरती बोली असली पाहिजे, प्रत्येक संघ मालक वेगवेगळ्या काउंटरवरती असले पाहिजे. असं काही तू वेगळं करा जेणेकरून लीग फॉर्मॅटमध्ये अरुणजी सुरवाल साहेब हे नाव खूप मोठं आहे, कारण नाईट स्पर्धा इतक्या यशस्वीरित्या पार पाडणं ही कठीण गोष्ट आहे आणि या कठीणला सोपं केलंय ते सन्मानी अरुणजी सुरवाल साहेबांनी. 36 धावा अफलकामध्ये गोलंदाज या ठिकाणी विकी विकीन. लाईन चांगली आहे, कमबॅक करावा लागेल, कारण 36 धावा म्हटलं तर एक जबरदस्त ग्राफ धाव संख्येचा अगदी उंचावत असताना जणू काही आपण बॉलिंग समरी पाहिली तर ग्राफ मध्ये पाहिलं अजिंक्य देवेकर ज्या ग्राफ वरती होता त्याच ग्राफ वरती गोलंदाज जाऊन पोहोचला तो ब्रायन. आणि आता या तिसऱ्या षटकामध्ये थोडासा ग्राफ अगदी डोंगराच्या खाली येत असताना पाहायला मिळतोय, कारण गोलंदाज त्या ठिकाणी विकीन. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, त्यानंतर आला डॉट. शेवटचे या षटकातील 4 चेंडू, 4 षटकांचे मॅच आपल्याला पाहायला मिळते. अतिशय दिमागदार सोहळा, सोहळा आनंदाचा, गजर क्रिकेटचा. निमित्त फक्त एकच, SPPL शिरगाव परिसर प्रीमियर लीग 2022 चे पर्व दुसरा. यावेळेस ओवर पिच बॉल, फटका चांगलाय, गॅप शॉट सिलेक्शन, क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाही आहे. खूप मोठी दरी आपल्याला पाहायला मिळेली आणि त्या दरीला भेद चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनला चिरत रन समजता 4-4-4 हा चौका. या ठिकाणी करण्यात आलेली आहे कदाचित ऍक्शन थ्रो गोलंदाज. शुभम पवार आम्हाला सूचना करतात. चला मित्रा सर ऑफिशियल अंपायर्स मित्रा सर किंवा शर्मा सर थर्ड अंपायर. गोलंदाजावरती आक्षेप नोंदवलाय,
चुकीचा गोलंदाज जर असेल तर अक्षफार गोलंदाजी असेल, परंतु इथे ही शैली अगदी स्क्रीन वरती तपासली जाईल। मॅच शुभम तुम्ही कंटिन्यू करा, शुभम पवार मॅच कंटिन्यू करा, स्क्रीन वरती ही शैली तपासली जाईल, स्क्रीन वरती शैली तपासली जाईल, मॅच कंटिन्यू करा। चला कल्पक रायझिंग स्टार, जास्त वेळ तुम्ही घेऊ नका, वेळेची किंमत विचारायचं झाली तर वेळेबाबत प्रत्येकाला सहकार्य करायचंय। अरुणजी शिरवाळ साहेब देखील सांगतात की सामना स्पीडअप करा, वेळेची किंमत विचारायची झाली ना ते वृत्तपत्राला विचारा, जो सकाळी 4 रुपये किमतीला असू ना तो संध्याकाळी 4 रुपये किलो रद्दीमध्ये जातो, तर याची किंमत तुम्ही ठेवा मित्रांनो वेळेची। मॅच लगेच स्पीडअप करायचंय, येस फेर डिलिव्हरी आहे, ऍक्शन नसेल। इथे आपल्या चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतात, पाठमोऱ्या स्थितीमध्ये अंकुश भोसले होते आणि इथे सेल निर्जळ सरावरती लँड आउट असताना आपण पाहतो, यामधील 2 धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो, चांगले मॅच, दर्जेदार आयोजन। चला महेंद्र धुळे आपण या व्यासपीठावरती, आपला हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे, अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व आहे ज्यांच्या माध्यमातून बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे धुरा जे सांभाळत आहेत, अगदी आपण पाहिलं तर त्यामधील पदाधिकारी आहेत, मग कल्पेश भोसले असतील, महेंद्र धुळे असतील, धनराज म्हात्रे, निलेश मराडे, सचिनजी दलाल, या सर्व व्यक्तींचे मी नाव आवर्जून घेऊ। इथे आपल्या स्पॉन्सरकडे लाऊड अपील, परंतु पंच सांगतात दिशा थोडीशी खराब होती, हे पंचाने पाहिलंय आणि सांगत असताना मिळतील 2 धावा। जबरदस्त क्वालिटी क्रिकेट क्रीडांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळते। जय भोले टीमच्या वतीने अगदी ग्राफ आपण पाहिला तर जवळपास 3रा षटक प्रगती पथामध्ये असताना या षटकामध्ये धावा थोडेसे कमी आले आहेत, परंतु या षटकामध्ये अंकुश ठेवण्याचं काम केलंय। धावा धाव फलकामध्ये 45, चांगले स्कोरर। कालच्या रात्रीमध्ये आपण विकास पालला पाहिलं, अत्यंत नामवंत स्कोरर आहेत, भरपूर चांगली भूमिका त्यांची राहिली आहे ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट फिल्डर साठी परी फॅब्रिकेशन माहिती आम्हाला कमी असेल, परंतु आम्ही नक्कीच त्यांची अनाउन्समेंट करू। त्यांच्या वतीनं आकर्षक कूलर हे माहिती आहे विकास पालला, कारण आता गर्मीचे दिवस आहेत, भरपूर उष्णता पाहायला मिळते आणि टॉवर फॅनची नितांत खेळाडूला गरज असेल। जेव्हा जेव्हा गुलाबी थंडी असेल नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा महिना असो तेव्हा तुम्ही टॉवर फॅन नाही ठेवले तरी चालतील, कारण आता वेगळी संकल्पना आली। अरुणजी सुरवाल साहेब तुम्हाला सांगू इच्छितो, काही लीग मध्ये काही मॅचेस मध्ये काही खेळाडूंसाठी तांदूळ देण्यात येतात, किराणा सामान देण्यात येतो, तेलाचे डबे, असे काही सातत्याने वेगळ्या स्पर्धा आम्ही देखील पाहिल्यात। जोबेली प्रीमियर लीग त्यातले त्यात एक उदाहरण आहे ज्यामध्ये अगदी भाजीपाल्यासकट प्रत्येक खेळाडूला खुश केलेलं आहे, कारण हे मोदी सरकार आहे, तुम्हाला इथे महागाईची दुनिया पाहायला मिळेल, त्यामध्ये किराणा सामान द्यावाच लागेल। अरुणजी सुरवाळ साहेब देखील त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित असे पाहायला मिळेल। ही चर्चा अगदी शेवटच्या मॅच पर्यंत होईल यात मात्र शंका नाही आहे, काहीतरी वेगळं करा, कारण लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, मावळत्या सूर्याला नाही। महेंद्र धुळे देखील आहेत, त्यांना माहिती आहे जेपीएल कशा प्रकारे घडवली आणि त्या जेपीएल मध्ये काय काय पक्षीस होत, किराणा सामान, भाजीपाला असेल, कांदा बटाटे असेल, तांदळाची गोंद, तेळाचा डबा, जेणेकरून खेळाडूचा एखादा महिना अगदी सुखकर जाईल याचा विचार प्रत्येक आयोजकाने केला पाहिजे। विकास पाल तुमचं देखील कौतुक, तुम्ही देखील चांगली भूमिका घेतली आहे, कारण 34, 35, 36 अंश सेल्सिअस आता तापमान आहे, उष्णता भरपूर आहे। शेवटचं अंतिम षटक जाऊया, मॅचच्या दिशेने थोडीशी मनोरंजन नक्कीच व्हायला हवं, कारण लीग स्टेज म्हटलं तर मनोरंजन हवाच, जेव्हा रेग्युलर मॅचेस असतात तेव्हा असं काही चित्र, असं काही वक्तव्य करायला वेळ देखील आम्हाला मिळत नाही आहे, कारण मॅच टू मॅच कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं असं। यावेळेस इथे आपण पाहतोय नुकताच महेंद्र धुळे यांचं देखील आगमन झालंय, महेंद्र धुळे यांच्या माहितीसाठी मी नक्कीच अनाउन्समेंट करेन, या अगोदर देखील केलेली आहे, कारण जोबेली गावाने पहिल्या नाईट क्रिकेट रणजी स्पर्धेचा बहुमान मिळाला,
सर्वात जास्त रकमेची स्पर्धा या बदलापूर नगरीमध्ये कोणी घडवली असेल तर जानवान क्रिकेट संघ जुवेली, आणि जर पहिली नाईट लीग स्पर्धा कोणी घडवली असेल तर शिरगाव अरुणजी सुरवळ साहेब यांचं नाव अगदी अग्रस्थानी असेल. चेंडू सरळ चाललाय लॉंग लेग सीमारेषे बाहेर बाउंड्री लाईनच्या पलीकडे, अजून एक धमाका ब्लास्ट षटकार. चाहते त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. चांगलं व्यक्तिमत्व आहे. जेव्हा जेव्हा क्रिकेटची स्पर्धा असतात तेव्हा तेव्हा नंदूदादा पेंडुलकर यांची उपस्थिती सातत्याने आम्ही पाहिली आहे, आणि त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं हृदयाच्या अंतकरणातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. शेवटचं षटक स्लॉग वरच आहे, आणि या स्लॉग वरच्या षटकामध्ये आपण पाहतोय धावा धाव फलकामध्ये आहेत. 54 प्रत्येकाने प्रत्येकाचा आदर्श हा डोळ्यासमोर नक्कीच ठेवावा. मग खेळाडू असेल, कोणता प्रेक्षक असेल, कोणत्या मान्यवर असेल, हे प्रत्येकांसाठी ही सूचना असेल. फलंदाज होईल बाद क्वाड बिहाइंडच्या स्वरूपात अक्षरशः हाकार ज्या संघाने माजवलाय, परंतु द्वितीय सत्रामध्ये सेकंड इनिंग मध्ये अजिंक्य दिवेकर हे नाव देखील विसरून चालणार नाहीये. फलंदाज होतोय बाद सागर इरमाळे बॅक टू द पॅव्हिलियन. यावेळेस आपण पाहतो या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. धावाधाव फलकामध्ये येत 54 धावा 54. जय भोले हा संघ आपण पाहतोय. या दरम्यान आमचे अत्यंत जवळचे मित्र हरेश यांचं देखील आगमन झालंय. हार्दिक मनपूर्वक स्वागत हरेश. आणि यावेळेस आपण पाहतोय अजून एक चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे 22 रुपयाने जात असताना बिना पायल बजे घुंगरू रन्स मिळतात 4. थँक्यू. शेवटचा आणि अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल शेवट कशा प्रकारे होईल या पूर्वार्धाचा. आपण पाहतो धावा धाव फलकामध्ये येतात 58. खोलबा टप्पाचा बॉल अलग कार्पेट चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्रक क्षेत्र जे आहेत एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला फील्ड केलाय. फेकी अॅक्युरेट होती परंतु कलेक्शन चुकीचं, आणि या दरम्यान मिळतात 2 धावा. फलंदाज होईल बाद 3 धावेसाठी. धावा धाव फलकाबाद एकंदरीत 60 म्हणजे आजच्या रात्रीमध्ये अतिशय चांगली धावसंख्या. कदाचित मी समालोचन केलं म्हणून नाही तर बॅटिंग सागर हेमळे आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय सुशांत आणि सर्व खेळाडूने जबरदस्त बॅटिंग केली. 60 धावा पूर्वार्धामध्ये नोंदवल्यात, 61 धावांची गरज आहे. 24 बॉल 61 धावा म्हणजे 15.25 सरासरीने प्रति षटकामागे धावा चेस करायचे आहेत कल्पक रायझिंग स्टार या संघाला. आणि द्वितीय सत्र कसं असेल या किंवा कॉमेंट्री बॉक्स मधून पुन्हा एकदा याच विभागातील एक स्थानिक समालोचक उभरते समालोचक आदरणीय अनुजी मोरे यांना, परंतु वेळ आपल्याकडे तोपर्यंत जाऊया डीजे मॅडीकडे. या ठिकाणी नाणेफेकी करणार आहोत रिथ्वी वर्सेस शिव गर्जना. मी विनंती करेन बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची ज्यांनी धुरा सांभाळली ते महेंद्र धुळे एक चांगलं व्यक्तिमत्व आहे, तर आपल्या शुभाशय आपण नाणेफेकी करू. रिथ्वी रायझिंग स्टार आणि शिव गर्जना एक्झिबिशन मॅचचे खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण एक्झिबिशन मॅचचा टॉस करू महेंद्र धुळे, कारण रिथ्वी रायझिंग स्टार शिवगर्जना याच्या नंतर मॅच होईल. माफ करा, आपण टॉस करू प्रेक्षणीय लढतीचा. प्रेक्षकांना प्रेक्षणीय लढत पाहायचे
प्रेक्षक जिथे गर्दी करून उभे असतात ना तिथे नक्कीच एक चांगले मॅच आपल्याला पाहायला मिळेल। कारण एका बाजूला बदलापूर पूर्व तर दुसऱ्या बाजूला बदलापूर पश्चिम, एका बाजूला डीपीएल तर दुसऱ्या बाजूला एसपीएल अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल। म्हटलं जातं ना अरुणजी सुरवाल साहेब जिथे प्रेक्षकांचं महापूर तिथे आमचं कुळगाव बदलापूर, आणि या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल प्रचंड प्रेक्षकांची गर्दी। हा सामना 3 षटकांचा असेल। टॉस केला महेंद्र धुळे, एक जबरदस्त क्रिकेटर आहेत, ऑलराउंडर खेळाडू आहेत, नक्कीच टिक टिक करणारी क्लॉक आणि महेंद्र धुळेचा ब्लॉक। यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून महेंद्र धुळेकडे पाहिलं जात आहे म्हणून ज्यांची ख्याती आहे त्यांच्या शुभाशय झालाय। टॉस टॉस जिंकला या ठिकाणी कल्पेश बदलापूर पश्चिम, बदलापूर पूर्व या विभागाला नक्कीच निर्णय प्रतिस्पर्धी संघ देईल। अभिषेक हा निर्णय का असेल लगेच कळवा। मॅच असेल 3 ओव्हरची एक्झिबिशन मॅच, वेळ आमच्याकडे फार कमी आहे, वेळेबाबत तुम्हाला सांगणं काही गरजेचं नाही आहे। तुम्ही प्रत्येक खेळाडू म्हटलं जातं ना 11 गावातून 11 स्टेशनवरून उचललेले खेळाडू असतात आणि त्यामध्ये एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळते। या ऐकूया द्वितीय सत्रामध्ये अनुज मोरे ज्यांच्या साथीने आज आम्हाला काम करण्याची संधी मिळाली आहे, तर नक्कीच त्यांचा आवाज आपण या द्वितीय सत्रामध्ये ऐकणार आहोत। तर धन्यवाद मॅडी सर। तर आपण पाहतो या समीकरण असेल 24 चेंडू आणि गरज आहे ती म्हणजेच एकसष्ट धावांची, तब्बल 61 रन्स टू विन पाहायला मिळते आता मैदानात। तर एका बाजूला असेल अजिंक्य दिवेकर, पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न कार्पेटरच्या साह्याने, एक धाव कंप्लीट आणि स्ट्राईक रोटेट होत असताना धावांचा श्रीगणेश होत असताना पाहायला मिळतो या कल्पक रायझिंग स्टार्सचा। तर गोलंदाज असेल सनी, वेगवान तेज तरार गोलंदाज आपण पाहतोय सनी। तर त्यासमोर फाईट करतोय ब्रायन, दोन्ही इव्हन जोडी मैदानात दाखवलाय कल्पक राजिंग स्टार्सशी। परत एकदा सुंदर फटका, ओ हो हो, येस इट इज षटकार षटकार षटकार। तर तो चेंडू द्यायचा आहे प्लीज, तर आपण पाहतोय तिसरा चेंडू मार्गस्थावरती सनीचा। परत एकदा हाफ ट्रॅकर चेंडू, गुड लाईन गुड लेंथ पाहायला मिळते अय्या, निर्धाव चेंडूची परत एकदा सांगता पाहायला मिळते अय्या। ब्रायन आपण पाहतोय स्ट्राईक वरती फाईट करतायत सनीला, पुढचा चेंडू सनीचा फाईट करतोय ब्रायन। परत एकदा हाफ ट्रॅकर चेंडू, फटका चांगला या आणि सुंदर जेल, खूपच सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळतो या वेल कॅच, फलंदाज होईल ब्रायन बॅक टू डकआउट। पाठवायचं मैदानात वेळ घेऊ नका, वेळ घेऊ नका, स्पीड अप करायचं आहे विनंती असेल। तर आपण पाहतोय धावपळ जम पोहोचलाय ते म्हणजे 4 चेंडू आणि धावपळ 7 धावा, 7 रन्स ऑन स्कोरबोर्ड। समीकरण पाहिलं तर 61 धावांचं लक्ष, 61 धावांचा डोंगर पार करायचं ते म्हणजेच
कल्पक राइजिंग स्टार्स या संघाला। तर पुढील होणार सामना आहे जो प्रेक्षणीय लढत आहे आपण पाहणार आहे। एका बाजूला असेल बदलापूर पूर्व तर दुसऱ्या बाजूला असेल बदलापूर पश्चिम। एसपीपीएल चे प्लेयर असतील। खूप चांगला फटका परंतु मिस फील्ड वन बाउन्स येतोय तो चौकार। तर यापुढे जो सामना असेल तो प्रेक्षणीय लढत त्यामधील प्लेइंग इलेव्हन असेल कल्पेश भोतले सत्या ओमकार हडकर अजिंक्य दिवेकर बळी पवार ओमकार सुरवळ राहुल सावंत अमोल बागवे विकास पुजारी अभी अनावकर मयूर जाधव। तर हे प्लेइंग इलेवन असतील। तर तयार राहायचंय याच्या पुढील होणारा सामना आहे आपला एक्झिबिशन मॅच असेल तर आपण सुद्धा रेडी राहायचंय। एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 11 धावा। तर पहिल्या दुहेरी अंकांमध्ये धावफलक जाऊन सरसावलाय 11 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड। तर पुढचं षटक हाताळणी सज्ज असायला गोलंदाज सागर इरमाले। आपण पाहतोय अष्टपैलू खेळाडू सागर इरमाले खूपच चांगली फलंदाजी केली आजच्या दिवसात त्यांनी। तब्बल या मॅच मध्ये पाहिलं तर 30 धावांच हवेत फटका आहे। फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक येतोय खाली आणि 6 धावा षटकार अजिंक्यच्या बॅटमध्ये येतोय खणखणीत षटकार। आपण पाहतो या पहिल्या चेंडवरती सागरला फटका ठेवला सुंदर असा षटकार। परत एकदा हाफ ट्रॅकर बॉल वेगवान तेज तर्रार चेंडू पाला म्हणतो या सागरच्या कडून। तर आपण पाहतो या बीट केलाय तर कुठेतरी प्रेशर असेल अजिंक्यवरती कारण की तब्बल 61 धावांचं लक्ष्य आहे 61 रन्स टू विन पाला म्हणताय। आता टार्गेट सेट केलाय भला मोठा टार्गेट पाला म्हणतो या। परत एकदा हाफ चेंडू आणि येज इज इट इज फलंदाज होतोय बाद अजिंक्य बॅक टू डक आउट। प्रेक्षकांना विनंती आहे आपल्या गेट समोर ज्यांनी गाड्या लावल्यात कृपया त्यांनी त्या बाजूला लावायच्या आहेत। आपल्या इथे मान्यवर येत आहेत कृपया खेळाडू आणि प्रेक्षकांना विनंती आहे की रस्त्यात कोणी गाड्या पार्क करायच्या नाहीयेत। तर मॅडी सर 2 मिनिटांसाठी यायचं आपण मॅडी सर आपण देखील यायचं आहे 5 मिनिटांसाठी। परत एकदा फटका डावकुरी आताचा फलंदाज पाहतोय आपण तेवढ्याच तेज तरार गोलंदाजी पाहतोय सागर इरमाली कडून। तर 2 मिनिट मॅच थांबवायची मान्यवर आलाय। तर
तर मॅच चालू ठेवायची, पंचांचा इशारा असायला मॅच चालू ठेवायची. या दरम्यान आपण पाहतोय हा चेंडूला डॉट, काय मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आपण पाहतोय बदलापूर शहराचे तुम्हाला सर्वांचे लाडके आणि परिचयाचे आदरणीय शिवसेना शहर प्रमुख वामन दादा बारको म्हात्रे यांचं आगमन होत आहे. कुलगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष MMRDAचे सदस्य यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सहर्ष मनपूर्वक स्वागत. साहेब आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. हृदयाच्या अंतकरणातून शिरगाव परिसर प्रीमियर लीग प्रभाग क्रमांक 45 मध्ये आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. याच दरम्यान त्यांच्या समवेत आदरणीय युवा नेते भावेजी म्हात्रे साहेब यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. साहेब आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. या स्पर्धेच्या वतीनं आणि शहर प्रमुख आदरणीय रोहनजी पाटील साहेब याच दरम्यान एरंदाड गावचे शाखा प्रमुख सर्वांचं हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. आपण पाहतो आदरणीय शिवसेनेचे लाडके शहर प्रमुख तुम्हाला सर्वांचे लाडके परिचयाचे आदरणीय वामन शेठ म्हात्रे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नक्की शिवसेनेच्या माध्यमातून आपण पाहतो या बदलापूर नगरीमध्ये बदलापूरचा बदलता बदलापूर नक्की ज्यांच्या माध्यमातून अगदी कायापालट करण्यात आलं ते आदरणीय वामन शेठ म्हात्रे. शिवसेना म्हटलं तर मगाशीच मी ऑलरेडी उल्लेख केलाय, शिवसेना म्हटलं तर काय, शिस्त वचन सेवा आणि नातं, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, हे मात्र नक्कीच आपण पाहतो. हे धोरण ज्याने अवलंबलंय ते आमचे आदरणीय बदलापूर शहराचे धडाडीचे कार्यकर्ते वामन शेठ बारको म्हात्रे, कुलगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष MMRDAचे जे सदस्य आहेत, एक चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या समवेत आदरणीय युवा सेना शहर प्रमुख आदरणीय रोहनजी पाटील साहेब, त्यानंतर युवा उद्योजक युवा नेते आदरणीय भावेजी म्हात्रे साहेब आणि एरंदाड गावचे विद्यमान शाखा प्रमुख शिवसेनेचे आदरणीय मयूरजी मेहर साहेब, या सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. स्पर्धा आपण पाहतोय शिरगाव परिसर प्रीमियर लीग 2022 पर्व आदरणीय अरुणजी सुरवळ साहेब यांच्या स्वप्नातून आणि यांच्या स्वप्नातून आणि यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा आपल्याला या बदलापूर नगरीमध्ये पाहायला मिळते. प्रभाग क्रमांक 45 कसं उज्ज्वल व्हावं याकडे इथे अरुणजी सुरवळ साहेब यांचं लक्ष आहे आणि या परिसरातील सर्व तमाम प्रेक्षकांना एकत्र आणण्याचं काम, एक चांगलं खेळाडू नाव एक व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम अरुणजी सुरवळ साहेबांनी केलेलं आहे. या स्पर्धेच्या वतीनं जाऊया मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट ओ टू कॉम बॉक्स. थँक्यू मॅडी सर. आपण पाहतोय या मॅच रंगतदार पाहायला मिळते. तर निर्धाव चेंडूची परत एकदा सांगता पाहायला मिळते. धावपळत जाऊन पोहोचलोय ते म्हणजेच 18 धावा. आपण पाहतोय या स्ट्राईक वरती फलंदाज असेल जावेद. नवीन गोलंदाज पाहतोय मैदानात जीवन, ज्याने मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती आणि मॅन ऑफ द मॅच चा किताब पटकावला होता तोच तो जीवन भोईर. गोलंदाज येणारती आपण पाहतोय या बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असेल. 3 चेंडू आणि धावपळत जाऊन पोहोचला ते म्हणजेच 18 धावा. आपण पाहिलं तर भला मोठा टार्गेट सेट केला, 61 धावेचं टार्गेट सेट केलं होतं जय भोलेनाथ शिरगाव संघाने. चार चेंडू आणि धावपळत जाऊन पोहोचला ते म्हणजेच 18 धावा. जीवन आपण पाहतोय या गोलंदाजी ट्रॅक वरती आणि सुंदर अशी अपील करताना पाहायला मिळत आहेत आणि फलंदाज होईल बाद. फलंदाज बॅक टू डक आउट.
तर नवीन फलंदाज येतोय मैदानात अक्षय गायकवाड. तर आपण पाहिलं तर समीकरण खूप बदलताना दिसतंय, कारण की 61 धावांचं लक्ष्य होता. परत एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, निर्धावाची सांगता परत एकदा. आणि आपण पाहतोय आजच्या दिवसातील प्रथम मेडन ओव्हर जिने टाकली तोच हा जीवन आपण पाहतोय सुंदर रीतीने. आणि मेडन प्लस दोन विकेट पाला मिळतात जीवन कडून, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली जीवन कडून. तिसऱ्या षटकात अंतर धावपळक जाऊन पोहोचलं ते म्हणजेच 18 धावा. तर शेवटचा उर्वरित एक षटक असेल. तर गरज असेल 6 चेंडू आणि 43 धावा. तर आपण पाहिले तर पूर्णपणे मॅच एका बाजूला झुकलेली दिसते जय भोलेनाथ शिरगाव संघाकडे, कारण की फक्त आणि फक्त औपचारिकताच राहील, कारण की 6 चेंडू आणि 43 धावा. परत एकदा निर्धाव चेंडूची सांगता, खूप मोठा लक्ष्य 61 धावांचं लक्ष्य पार करत असताना कुठेतरी संघ अडचणीत पाहायला मिळतो या कल्पक रायझिंग स्टार संघ. आज इथून पुढे 5 चेंडू आणि गरज असेल 43 धावांची. परत एकदा हाफ ट्रॅकर चेंडू पाला मिळतो या वेगवान चेंडू आणि स्ट्राईक रोटेट होत असताना एक धाव कंप्लीट. तर येतोय अक्षय स्ट्राईक वरती, अजून उर्वरित 4 चेंडू असतील. बाईच्या स्वरूपात एक धाव मिळत, उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहेत. फक्त आणि फक्त औपचारिकता इथे शिल्लक राहील, कारण की पाहिलं तर 42 धावांची गरज आहे इथून पुढे अजून, आणि उरलाय तर फक्त आणि फक्त 4 चेंडू. तर स्पीड अप करा. परत एकदा बोल्ड फर्निचर डिस्ट्रॉइड, फर्निचर उद्ध्वस्त केलाय अक्षय बॅक टू टेक आउट. तर नवीन फलंदाज मैदानात दाखल होतो या मॅन फ्रॉम शिरगाव प्रेम दारवे. आपण पाहतो या प्रेम फलंदाजीसाठी उत्कृष्ट फलंदाजी आहे त्याची. फिरून खेळण्याचा प्रयत्न आणि एक अतिरिक्त धाव मिळाला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु अतिरिक्त धाव मिळते आपल्या संघासाठी. तर इथून उरतील फक्त आणि फक्त 3 चेंडू उर्वरित असतील आणि 41 धावांची गरज. कुठून तरी मॅच हातातून निसटताना दिसतेय कल्पक रायझिंग स्टार या संघाकडून. परत एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, काहीसा समजला नाही वेगवान चेंडू पाला मिळतोय. तर फक्त आणि फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये पाला मिळाला आपल्याला, कारण की सामना एका बाजूला झुकलेला दिसतोय तो म्हणजेच जय भोलेनाथ शिरगाव या संघाकडे. उरलेले आपण पाहतोय 2 चेंडू शिल्लक आणि बोल्ड परत एकदा त्रिफला चकित बाद फलंदाज होईल बाद प्रेम बॅक टू टेक आउट. तर नवीन फलंदाज असेल मैदानात, शेवटचा चेंडू असेल आणि फलंदाजासाठी आलाय तो तुकाराम. उलटा चेंडू हवाई फटका आणि चाललाय सीमारेषेपार 6 धावांसाठी षटकार. तर आपण पाहिला तर 61 धावांचं लक्ष्य होत आणि सामना जिंकलाय. तर मॅन ऑफ द मॅच चा किताब
तर मैन ऑफ द मैच चा मानकरी ठरलाय मान तो माझ्या